अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने नेहमी काही ना काही सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात. यावेळेस या संस्थेने गयाबाई बहुउद्देश संस्थेच्या सहकार्याने करमाळ्यात एकलव्य निवासीय शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य व गणवेशाचे वाटप केले. यावेळी म्हणजे या कार्यक्रमावेळी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला होता. एकलव्य आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण माने, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा केंद्र अध्यक्ष संतोष कुलकर्णी, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष संजय मोरे, दयाबाई उद्देशीय संस्थेचे किसन कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भोसले, फिटनेस ट्रेनर महेश वैद्य, संजय राजे घोरपडे, भारत काका घुगीकर, सिद्धार्थ वाघमारे आदी मान्यवरही या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीस आश्रम शाळेचे शिक्षक किशोर कुमार शिंदे व जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले. यावेळी अध्यक्ष संतोष कुलकर्णी, माने राजे घोरपडे भोसले, ज्येष्ठ पत्रकार विवेक अण्णा येवले इत्यादी मान्यवरांची भाषणे देखील झाली. मित्रांनो, सदरील वृत्त हे आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सामाजिक संस्था पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणलं की सगळे पटली माझी बहिणी पावती पाहा गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं बघा चांगल्या कार्यक्रमाची पैशाची भरपूर आहे. असं पैशाची बघतो मी कुत्र्याला मांजराला चांदारी माणसं बघितली, मुंग्याला साखर टाकणारी माणसं बघितली आणि कोण घरी शेजारी राम राम म्हणून त्यांना करत नाही, कोण ओळखत नाही अशी माणसं फार मोठी मी समाजामध्ये फार देशामध्ये फार मोठं काम करतो अशा वेळी बाबा चांगले माणसं काय करतात संध्याकाळच्या ती पुढं करतात नागन कुत्रा असतो आणि ती पुढं आणि कुत्र महागन असे समाजामध्ये सगळ्यात काय मग आहे. तर ती बाजूला ठेवून ती उत्तम वर्ग बाजूला ठेवून तुम्ही इथं आलात आणि खरी जी गरजू लोक आहेत ती वंचित आहेत, जी शोषित आहेत, जी गरजवण आहेत ते लोक तुम्ही ओळखली पारखली माझे लहानपणचे मित्र आहेत त्यांचा प्रवास मी जोडून बघितला. ती आणि मी पुढे कार्यक्रमाला गेलो तर लांब लांब सांगतो संस्कार तेच आमच्या वेळ मी आता बसून ते पुढे पुढे म्हणतो मी व्हायला सांगतो म्हणजे आम्ही कधीच पुढे आलो नाही. त्याचं कारण काय की आम्हाला मागे बसून पुढे काय चाललं हे सगळं लक्ष राहतं म्हणून आम्ही मागे सांगतो. तर भावांनो मी त्या माणसाचा प्रवास बघितला खडकपुऱ्यामध्ये जी शाळा होती तिथला प्रवास संपला नंतर एक नंबर शाळेमध्ये गेलो एक नंबर शाळेचा प्रवास संपला आपण मेन रोडला दत्त मंदिराकडे गेलो दत्त मंदिराचा प्रवास बघितला. त्या प्रवासाला माझ्या भावाला शुभेच्छा फार दिवस त्या मार्गाने काढल्या त्या ह्या माझ्या मित्राला तुमचं सहकार्य राहावं तुमचा आशीर्वाद राहावा आणि शुभेच्छा मी देतो थांबतो. किशनराव आधी बोलले असते ना. हा किशनराव आधी बोल. हा आप्पा जाओ आप्पा या त्या पडली अण्णा बोल सांगा आज अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा आणि गयाबाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं आपण शैक्षणिक साहित्य वाटप नवीन या ठिकाणी बोललेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गणेश वाटप ठेवलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपले मार्गदर्शन
राजाबाब कदम त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल ब्राह्मणचे अध्यक्ष आदरणीय सतीश काका कुलकर्णी, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ मार्गदर्शक जे ज्यांची मी लहानपणी तुमचं सगळं विद्यार्थी होतो तेव्हा त्यांची सहयोग घेत होतो ते आदरणीय विवेकानंद येवले साहेब वकील असताना तुम्हाला माहित असेल विद्यार्थ्यांना की आपल्याला फी माफीची सवलत लागत असते. फी माफीची सवलत असताना त्या वकिलाचा वकिलाचा शिक्का लागतो तेव्हा मी त्यांच्याकडे सही घेण्यात यायचं. तर ते आमचे विवेकानंद येवले साहेब, त्याचबरोबर अखिल कर्मा तालुक्याचे वाचनालय संघाचे अध्यक्ष आदरणीय संजय मोरे साहेब, त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय जे आमच्याबरोबर मिळून काम करत ते आमचे मित्र आदरणीय संजय कुमार राजे घोरपडे सर आणि ज्यांचं रेकॉर्ड आहे भारत रेकॉर्ड ते आदरणीय महेश मेहते साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले ज्यांनी खास आवर्जून आपल्याला मला आशीर्वाद दिले आदरणीय लक्ष्मण भोसले साहेब. आणि या हा सगळा कार्यक्रम ज्या व्यक्तीमुळे होतोय त्या ज्या व्यक्तीने हे सगळं रोहन केले ज्यांचं मी पहिल्यापासून काम बघत आलेले ते मला या समाजसेवेमध्ये प्रेरणा ठरणारे आदरणीय आपले रामकृष्ण माने साहेब भाऊ या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या तुम्ही बाल गोपाळ मित्रांनो मला आपले जे शिक्षक बंधू आहेत ते तुम्हाला शिकवण्याचं काम करत आहेत. खरं तर मी एक शिक्षक मी पण शिक्षक आहे तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो शिक्षण घेईल तो पुढे डॉक्टर होणार आहे वकील होणार आहे इंजिनियर होणार आहे साहेब होणार आहे. जर समजा तुम्ही अभ्यास केला तुम्ही जास्त अभ्यास केला जास्त मार्क पाडले तर तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर होणार आहे. जर समजा तुम्ही काही काम केलं नाही तर तुम्ही डॉक्टरच्या हाताखाली काम करायला नोकर होणार आहे. तुम्हाला डॉक्टर व्हायचंय का हाताखाली नोकर व्हायचंय साहेब व्हायचंय का साहेबाच्या हाताखाली शिपाई व्हायचंय तुम्हाला वकील व्हायचं का त्याच्या हाताखाली लिहिणारा क्लर्क व्हायचंय साहेब व्हायचं वकील व्हायचंय. तर तुम्हाला ते सगळं शिक्षणामुळे होणार आहे आणि हे शिक्षणासाठीच हे काही सगळ्यांची धावपळ चाललंय धडपड चाललंय. आदरणीय संतोष काका कुलकर्णी यांनी तुम्हाला लिहिण्यासाठी वह्या आणलेले पेन आणलेले ते पेन तोडू नका व्यवस्थित एक प्रत्येक पान व्हायचं पान व्यवस्थित वापरा. तुम्हाला नेहमी बघा आपल्याला माणसाच्या मुख्य गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा. या अन्न वस्त्र निवारा या गरजा या गरजा आपण पूर्ण कधी करतो करत असताना आपल्या सगळ्या मिळत राहते फक्त शिक्षण आणि ज्ञान हे आपल्याला आवर्जून घ्यावं लागते. शिक्षण हे यासाठी तुम्ही इथं आलेला आहे. खर तर आमचे अध्यक्ष आदरणीय राजाव कदम यांचं सामाजिक कार्य प्रत्येकाला समाजाला प्रदर्शन देण्याचं संरक्षण देण्याचं काम ते करत आहेत. आदरणीय काकांच्या बरोबर आलेले सर्व पाहुणे मंडळींचं खर तर या कार्यक्रमाच्या स्वागत करतो. सर्व शिक्षक बंधू भगिनी मला जो काही मान सन्मान पडत दिला त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. आम्ही तर भरपूर मान्य व्यक्ती येतात त्यांचंही स्वागत करून आदरणीय माझे नाव घ्यायचं राहिलं आदरणीय आपले सिद्धांत वाघमारे बाई पत्रकार यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपर्क धन्यवाद. प्रत्येकाने व्यासपीठावरच्या माणसांना चर विनंती करतो की आजपासून शाळेचे काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत आपण फक्त ते गणवेश देतोय कुठेतरी पुन्हा पुण्याची पाकळी करतोय नेहमी या प्रशालेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी काय तुम्हाला घेता येते द्यावं प्रेम करावं बिल्लासारखं पाण्यावरती कोरलेल्या मातीमध्ये पुरवून सुद्धा आकाशाला पोहोचले. लहान मुलांना काय द्यायचंय त्यांना काय गरज आहे त्यांच्या शैक्षणिक बौद्धिक सामाजिक खेळ या सर्व गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी आपण सर्वांनी थोडस प्रयत्नशील राहावं. राहिला प्रश्न गयाबाई बहुदेशी समाजसेवी संस्था किसन अप्पा कांबळे सर महेश वैद्य आणि मी आम्ही तिघजण करमाळा तालुक्यामध्ये दर महिन्याच्या 27 तारखेला मोतीबिंदू आणि काचबिंदू ऑपरेशनसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी वरच्या बाजूला 52 नंबर गाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला गरजू स्त्रियांना मोफत सोनोग्राफी ठेवलेली आहे. या व्यतिरिक्त अजून कुणाला काय शारीरिक अडचण असेल अभ्यासासाठी किंवा ऍडमिशनसाठी आता या ठिकाणी गेल्यानंतर या मौलाची माळावरती एका मुलाने आम्हाला दोघांना सांगितली की एक मुलगी ऍडमिट करायची तिला चार्ज रखेल किसन अप्पा कांबळे सर मी आणि मुंबई वैद्य
फोन करून बारशीत रक्त मागून त्यांना दिलं, त्यामध्ये मोठं कार्य काय नाही, फक्त समोरच्या माणसाला जगण्यासाठी जगवण्यासाठी जे प्रयत्न असतात ते तुम्ही आपल्या मनामध्ये सामाजिक भावना असली पाहिजे एवढंच माझं मत आहे. आणि ती भावना किसनाप्पा कांबळे सर आणि भाऊ महेश वैद्य तुम्ही सर्वांनी आपण सर्वांनी जपावे अशी मी विनंती करतो. आणि येत्या पुढच्या काळामध्ये प्रशासनाला ज्या आडी अडचणी आहेत या संदर्भात राजाभाऊ कदम साहेब येवले साहेब आणि सर्वांची हे कार्यक्रम झाल्यावर चर्चा करावी अशी विनंती करतो. आणि त्या प्रश्नांवरती विचार व्हावा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत एवढी विनंती करतो. जय हिंद जय महाराज. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा मी कर्मा तालुका अध्यक्ष. त्यामुळे एक तर सगळ्यांचा भ्रम असा आहे की आम्ही फक्त ब्राह्मण लोकांसाठी काम करतो. बरोबर. नाव मुळ ब्रँड नेम आमचं पडलाय की त्यामुळे त्यांना वाटतं हे फक्त ब्राह्मणासाठी काम करतात, पण तसं नाही आहे. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेला संलग्न इतर सामाजिक साहित्य संस्था म्हणून पण आमच्या संस्थेला दिसत आहे. आणि या संस्थेला किंवा या विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्याची इच्छा कशामुळे झाली, कारण आज बऱ्याच संस्थेत मी जातो त्या संस्थेमध्ये सर शैक्षणिक शिक्षण देणं हा धंदा झालेला आहे. 17-17, 18-18 हजार रुपये एल के जीला आणि यू के जीला फी झालेली 25-25 हजार रुपये फी आहे. 15 हजार रुपये वाचायला भेटते. हा तर एवढी जी संस्था सांभाळत आहे 100% ही संस्था सांभाळणं सोपं नाही आहे, कारण आर्थिक मदत या संस्थेला खूपच नाही आहे. आणि त्यामुळं बाऊंच्या हे जे भाऊ कार्य करते त्या बाऊंच्या कार्याला कुठंतरी आपला थोडा हातभार लागावा, हाडीचा वाटा व्हावा म्हणून आम्ही सध्या हा उपक्रम आज या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि इथून पुढं सुद्धा या संस्थेसाठी जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. समाजात बघितलं आपण देणारे भरपूर आहेत भाऊ, पोचलं पाहिजे आपण सत्पात्रे दान जायला पाहिजे ह्यासाठी लोक हात आपटता येते. आता आम्ही हे कार्यक्रम ठेवला एकूणच 1 रुपया घेतला नाही भाऊ, वह्या दे म्हणला आम्हाला पेन द्या पैसे नकोच. बरोबर. जिथं पैशाचा व्यवहार आला तिथं डाऊट येतोच काय ना काय तर की बाबा पैसे खायसाठी काहीतरी करतात का. त्यासाठी आम्ही हाच उपक्रम राबवतोय. जे स्पॉन्सर आहेत आमचे उद्योजक आमच्या समाजातले बाहेर त्यांना आम्ही फक्त शैक्षणिक साहित्याची मागणी करतोय. आज माझ्यातर्फे हा थोडा खाडीचा वाटा आहे, तिथून पुढं सुरू या संस्थेसाठी जे काय करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करू. आणि ही संस्था म्हणजे आम्ही आमची संस्था समजतो, गरीबांची संस्था असली तरी हे संस्था आमची समजू. तिथून पुढं सुद्धा आम्ही या संस्थेसाठी कार्य करत राहू. धन्यवाद. भाषा करताय पण अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्था त्याची